नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये मित्रांनो चला आपण शिकणार आहोत कशाप्रकारे मार्केटने बिहेव केलं आणि आपण ज्या पद्धतीने मागच्या आठवड्यामध्ये अनालिसिस केलं होतं मार्केटबाबत की मार्केट एक इथून नॉर्मली एक बाउ्स बॅकच्या दिशेने जाण्याची तयारीमध्ये आहे किंवा पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला त्या साईडला जी जाणार आहे आणि आज जर तुम्ही पाहिलं असेल की मार्केटमध्ये दो जास्त हो हो। आज दोजी बनलाय परंतु इथून एक नक्कीच बॅक अपेक्षित आहे पडण्यापूर्वी परंतु हा एक ट्रॅप झोन पण आहे इथे तुमच्या जास्तीत जास्त पोझिशन ट्रॅप होतील मग त्या कॉल साईडला असू द्या किंवा पुट साईडला असू त्यामुळे थोडं आजपासून थोडं सावधरितीने ट्रेड करा जोपर्यंत क्लिअर डायरेक्शन दाखवत नाहीये उद्या यदा कदाचित तो बॅक पण देईल परंतु तो बॅक तो जोरदार पडल्यामुळे की जो मी मला शुल्क जो फ्रायडेला अपडेट दिला होता त्याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे आता चर्चा करूया उद्या काय करायचं उद्या कुठे ट्रेड बनतील याच्याविषयी आपण थोडी सविस्तर बाब बोलूया इथे कंडिशन आहे पहिली निपटीची मध्ये आज एकोणीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर ला क्लोजिंग आहे आता इथून जर आपण पाहायला गेलो की कॉल साईडचा विचार कुठे करायचा तर एकोणीस सातशे तीसच्या वरती मला असं वाटतं की कॉल साइडचा सा विचार करणं योग्य राहील क्विक ट्रेडसाठी जो तुम्हाला एकोणीस आठशे हा पहिला रेजिस्टन्स दाखवेल आणि त्याच्यावर एकोणीस नऊशे हा मोठा पॉईंट असेल एकदम एका दिवसामध्ये तुम्हाला एवढी रॅली मिळणार नाही परंतु ऍटलिस्ट एकोणीस आठशे ते एकोणीस आठशे पन्नास आणि मॅक्स टू मॅक्स एकोणीस नऊशे असेल ओके आता जर पडतोय तर एकोणीस सहाशेच्या खाली जात नाही तोपर्यंत तो पोटला हात लावायचा नाही आपणाला ओके एकोणीस सहाशेच्या खाली एकोणीस पाचशे आणि खाली एकोणीस चारशे अशी दोनशे पॉईंट आहेत परंतु मला वाटतं की आज जो डोजी भांडलाय याचा अर्थ उद्या तो थो थोडा पॉझिटिव्ह बाउन्सबॅक दाखवेल आणि त्यानंतरचा पुढं जाऊन तो पुन्हा खाली येईल त्यामुळं एकोणीस सहाशेचा जरी खाली गेला तरी ते जास्त मोठी पोझिशन कॅरी करू नका ओके कारण रेंज बाउंड टू बाउन्सबॅक या कंडिशनमध्ये निपटी आहे याच्यानंतर आपण चर्चा करूया बँक निपटीविषयी बँक निपटीचं कंडिशन पाहायला गेलो तर चव्वेचाळीस चा हजार सातशे सहासष्टला आजचं सा क्लोजिंग आहे चव्वेचाळीस चा नऊशेच्या वरती आपण कॉल साइडचा सा विचार केलेला उत्तम राहील ज्याच्यावर आपणाला पंचेचाळीस हजार क्विक रेजिस्टन्स असेल पंचेचाळीस दोनशे आणि पंचेचाळीस चारशे साठ हे महत्वाचे पॉईंट आहेत आता पंचेचाळीस चारशे साठ हे लगेच येणारं टार्गेट नसतं हे जे पॉईंट मी जे तुम्हाला शेवटची देत असतो तो मॅक्स टू मॅक्स म्हणजे जे आपण तीन टार्गेट शिकवलेत काढायला त्या तीन टार्गेटमधलं तिसरं टार्गेट नेहमी इथं लावायचं मी जेही आधीचे दोन आकडे तुम्हाला सांगेल तिथे तुमचं पहिलं आणि दुसरं टार्गेट असणं गरजेचं आहे तरच तुम्ही प्रत्येक ट्रेडमध्ये ऍटलिस्ट काही ना काहीतरी घेऊन बाहेर पडणार आहात ओके आणि चव्वेचाळीस हजार पाचशे नव्वदच्या खाली तुम्हाला चव्वेचाळीस तीनशे साठ आणि चव्वेचाळीस हजार हे महत्वाचे पॉईंट्स याच्यामध्ये तुम्हाला राहतील जर तुम्ही पुट साईडचा विचार करत आहात तर याच्यानंतर जाऊया आपण फिन निफ्टीकडे फिन निफ्टीची कंडिशन आपण इथे विचारात घेतली तर एकोणीस आठशे चाळीस आजचं क्लोजिंग आहे एकोणीस नऊशेच्या च्या वरती मी सांगेल की कॉल साइडमध्ये आपण ध्यान द्यावं लक्ष द्यावं तिकडं जो आपल्याला एक छोटा बॅक दाखवेल वीस हजारापर्यंत आणि त्याच्यावर वीस हजार चाळीस हा महत्वाचा एक रेजिस्टन्स पॉईंट असेल एकोणीस आठशे ही आजची महत्वाची लेवल असेल की ज्याच्यानुसार उद्या पुट साईडची एंट्री कन्फर्म करेल क्विकली त्याच्या खाली एकोणीस सातशे शंभर पॉईंटचा फॉल इथे तुम्हाला कॅच करता येऊ शकतो इथे पुन्हा रेंगाळेल आणि हा ब्रेक केला तरच एकोणीस सहाशेला येईल परंतु इथे येण्याआधी तो थोडा एक वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करेल किंवा अगदी मी आज जे निपटी बँक निफटीमध्ये जर तुम्ही सपोर्ट बघितला असेल निपटीमध्ये आपण जो दिला होता आपला सपोर्ट त्या सपोर्टचा अगदी दहा पॉइंट पासून त्याने बाउन्स बॅक केलेला आहे आजचा मी टेलिग्रामला काय सपोर्ट दिला होता अवश्य पहा नसेल पाहिला तर मला पाहून कमेंट करून आहे की मी टेलिग्रामला काय सपोर्ट लेवल दिली होती आणि आज मार्केट कुठल्या ले लेवलपासून वरच्या दिशेने गेलेला आहे किंवा आजचा डे लो काय बनलाय म्हणजे मलाही समजेल तुम्ही खरंच बघताय का नाही आणि ज्यांनी अजूनही टेलिग्राम नसेल सबस्क्राईब केला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे शंभूराज कामकर ट्रेडिंग अकॅडमी यावाने नावाने आपला टेलिग्राम आहे जिथे रोज एक फ्री ट्रेड तुम्हाला दिला जातो गायडन्ससाठी त्यालाही तुम्ही जॉईन करू शकता याच्यानंतर मित्रांनो पण चार स्टॉकचा अनालिसिस करूया उद्याच्यासाठी याच्यामध्ये पहिला असेल बलरामपूर चिनी मिल्स शुगर सेक्टर थोड़ा आम्हाला बुलिश वाटत होता चारशे चाळीस रुपयांना आजचा भाव बंद आहे मी असं सांगेल की चारशे सेहेचाळीसच्या वरती बलरामपूर चिनीवर लक्ष ठेवा याच्यामध्ये बुल्स ऍक्टिव्ह होतील चारशे सेहेचाळीसच्या वर दो नंबर एसकोर्स एसकोर्स वर वर नंबर दोन नंबरचा स्टॉक असेल एस्कॉट्स लिमिटेड एस्कॉट्समध्ये बत्तीसशे पस्तीस आम्हाला आजचा भाव बंद दिसतोय बत्तीसशे अडतीसच्या वर एस्कॉट्सवर लक्ष ठेवायचं तुम्हाला याच्यानंतर महत्वाचा पुढचा तीन नंबर असेल रेलिगेअर एंटरप्राइजेस लिमिटेड रेलिगेर मध्ये दोनशे बावन्न पॉईंट पंच्याण्णव आजचा भाव बंद आहे दोनशे एक्कावन्नच्या खाली लक्ष ठेवा याच्यामध्ये जोरदार सेलिंग प्रेशर ऍक्टिव्ह होईल आणि याच्यानंतरनं चार नंबरचा स्टॉक असेल हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड हिंदाल्को मध्ये चारशे एकोणसत्तर रुपयांना आजचा भाव बंद आहे चारशे अडुसष्टच्या खाली तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचं पुन्हा एकदा शानदार सेलिंग याच्यामध्ये पाहायला मिळू शकते साठी स्टॉक आहेत या स्टॉक्सवर फोकस करा आणि चांगल्या पद्धतीने ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला अशा पद्धतीने फ्री स्टॉक्स हवे असतील तर आजच डिस्क्रिप्शन मध्ये डिमॅट आहे ते ओपन करा आणि ज्यांना स्वतः सगळं शिकायचंय तर काळजी करू नका गणपती बाप्पामुळे आम्ही ऑनलाईन कोर्स आणि वर्कशॉप याच्यावर दहा टक्क्याचा फ्लॅट डिस्काउंट देतोय आजच जॉईन करा आणि ह्या सगळ्या गोष्टी शिका जेणेकरून आमचं जे तत्व आहे की शिका स्वावलंबी आणि स्वतः ट्रेड करा ह्याच्यासाठी तुम्ही काम करू शकता कारण शिकल्याशिवाय पैसा नाही आहे पण त्यासाठी आपला सगळ्यात युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका अधिक माहितीसाठी ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद या नंबरला संपर्क साधा धन्यवाद